पुण्यभूमि पवित्र तिथेनान्दतो ज्ञानराजा सुपात्र तयाठविता ठवीता महापुण्यराशि नमस्कार मादा सद्गुरो ज्ञानेश्वराशि जय जय रघुवीरसमरथ आज माउली रावळामध्ये पितृतुल्य मातृतुल्य वर्गाला, भगवंताचं आणि अर्जुनाचं तत्वज्ञान समजवून सांगतात पाण्याचं कर्तृत्व सांगितलं आहे अर्जुना पाणी काय करतं तो मानवाच्या शरीराचं वर्णन करून सांगितलं झाड झुडप आणि समुद्राला जाऊन मिळत समुद्रातून उत्पन्न होत आणि पुन्हा समुद्राला जाऊन मिळत तद्वत मनुष्य ईश्वरापासून निर्माण झाला आहे आणि त्याला ईश्वरामध्ये मिळायचं आहे मग ईश्वरामध्ये मिळण्याकरता संत समागम सतमार्ग हा अत्यंत महत्वाचा आहे संत समागम ज्या वेळा होईल त्या जीव ईश्वरामध्ये मिळेल नाही तर तो ईश्वरामध्ये मिळणार नाही जसं पाणी समुद्रातून उत्पन्न होतं समुद्रामधून मिळतं त्याप्रमाणे जीव हा ईश्वरापासून उत्पन्न होतो आणि ईश्वरामध्ये त्याने मिळायला पाहिजे पण या भूलोकी आल्यावर या मायेच्या चर्चेनं मायेच्या योगानं जीव दुसरा मार्ग स्वीकारून घेतो पुनरपी जनम पुनरपी मरणम पुन्हा जन्म पुन्हा मरण या चक्रात पडतो किंवा नरकामध्ये जाऊ शकतो अर्जुना तुला हे ज्ञान मी देतो आहे अर्जुन अगदी थोडसा हसला भगवंताच्या हसण्याचा भगवंतानेही त्याच्या हसण्याला साथ दिली भगवान बोलू लागले अर्जुना एकच पाण्याचा प्रवाह हो। जमिनीतून केळीच्या झाडाला जन्म देतो नारळाच्या उंच झाडाला जन्म देतो जमिनीपासून किती उंचावर नारळाचं झाड आहे पण त्याला पाणी पोहोचवलं जातं विचार कर आणि ते पाणी नारळामध्ये कायम राहतं आणि आपण ते फोडून पाणी आदरानं पितो किती उंचीवर पोहोचवलं गेलं काही यंत्राचं साधन नाही आहे निसर्गाच्या किमयाचा विचार कर तुम्हाला खालून पाणी वरती न्यायचं असेल तर यंत्र वापरावं लागतो नाही तर शरीराचे श्रम करून वरती न्यावे लागतात त्या नारळाच्या झाडाला पानामध्ये पाणी एवढंच नाही तर ते फळ येणार त्याच्या पाणी देवाची करणी नारळात पाणी विचार कर अर्जुना जमिनीतून पाण्याने पोसला जाणारा आंबा जमिनीतून पाणी डोके वर काढले मध्ये मधुर आंब्याची सृष्टी अर्जुना जसं बीस तसा वृक्ष सगळ्यांना जीवन पाण्यावर पोहोचलेलं आहे काट्याचं झाड असे ना त्याला पाणी जात त्याला काटे देतात जे पेरलं ते उगवत अर्जुना त्याप्रमाणे परमात्मा सर्व व्यापून उरलेला आहे प्रत्येक जीवाच्या अंतःकरणात बुद्धी ज्याप्रमाणे वावरलेला त्याप्रमाणे जीवाला सुख दुःख भोगावं लागतं रजोगुणात्मक वावरले तर सुखदुःखामध्ये पडणार आहे तुम्ही सत्वगुणामध्ये वावरले तर मात्र आनंदाच्या स्वरूपामध्ये डोलणार आहात ज्ञानी आणि अज्ञानी माणसातला फरक पाहावा अज्ञानी माणूस दोन पदराच्या नीलमण्याच्या हाराला साप समजून भीतीने चिंकाळी फोडेल ज्ञानी मनुष्य तोच दोन पदर नीलमण्याचा हार उचलून स्वतःच्या गळ्यात घालून शरीर साजवेल एकाच स्वाती नक्षत्राचं पाणी बिंदू रूपानं समुद्रात शिंपल्यात गेल्यावर त्याच पाण्याचा मोती होतो आणि तेच पाणी बाजूला पडलं तर त्याचं मीठ तयार होतो त्याप्रमाणे परमात्मा ज्ञानी माणसाला सुखरूप आहे आणि अज्ञानी माणसाला दुःखरूप आहे अर्जुना प्रत्येक मनुष्याला ही जाणीव व्हायला पाहिजे की प्रत्येकाच्या हृदयात रात्रंदिवस मी अमुक आहे अशी अखंड संवेदना झाली पाहिजे संवेदना परमात्म्यापासून स्मरण पावते ही जी संवेदना आहे ईश्वराची आपण अशी साक्षी भावानं विचार केला पाहिजे की देव माझ्याबरोबर आहे देव माझ्याबरोबर आहे आपण विसरून जातो मी तुम्हाला एका संन्यास भगिनीचं उदाहरण सांगितलं होतं मागे याच शहरात ती एकटी राहत होती मी म्हटलं ताई तुला कोणी जोडीला एखादी श्री देऊ का रात्री तुझ्याजवळ थांबायला म्हणजे दादा तुला माहीत नाही का नारायण माझ्याजवळ असतो त्या दिवसापासून मी तिची चिंता सोडली नारायण माझ्याजवळ असतो म्हणजे हा मोठा भाव आहे परमात्मा आपल्याजवळ आहे हरितया सांभाळी अंतर्बाह्य संत सज्जनानी घेतली प्रचिती आळशी मतिमंद तरी अर्जुना प्रत्येक मनुष्याला जाणीव जर झाली प्रत्येकाच्या हृदयात रात्रंदिवस परमात्मा आहे ही संवेदना झाली की हा देह ज्ञानी होऊन जाईल पण आज्ञानानं देह आकुंचन पावतो अज्ञानानं देह संकुचित होतो ज्ञानानं देह प्रसन्न होतो हा देह जो आहे अज्ञानामुळे आकुंचन पावतो आणि आकुंचन पावला की संकुचित होतो आणि ज्ञानानं मनुष्य देह जर आनंदित झाला तर तो निर्मळ सुखाचा अनुभव घेतो मनुष्य देहातील रोमारोमामध्ये भिजलेले अज्ञान रूप मी नाहीसा होण्याकरता संतांच्या संगतीचा आश्रय करणं आवश्यक आहे अर्जुना वैराग्य युक्त सद्गुरू करणे गरजेचे आहे गुरु करताना वैराग्य युक्त असला पाहिजे वैराग्य असून भक्ती परत परता पाहिजे पा सगळी संत मंडळी होऊन गेली वैराग्ययुक्त जीवन जगलं आणि भक्तियुक्त अंतकरण ठेवलं स्वतःच जीवन वैराग्ययुक्त आणि अंतकरण मात्र भक्तियुक्त म्हणून तुकोबारायांना भरपूर भक्ती, भक्ती पाहिजे होते म्हणून हनुमंतरायाला शरण गेले शरण शरण हनुमंता तुम्हाला आलो रामदूता भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा की महाराज या भक्तीच्या ज्या वाटा आहे त्या मला दाखवा त्या भक्तीच्या वाट्यांचा मला आनंद घेऊ द्या अर्जुना माणसाला त्याच्या अंतरात्म्यामध्ये ज्ञान करण्याकरता परमात्म्याचं ज्ञान होणार निराळी गोष्ट आहे का नाही आत्म्याचं ज्ञान म्हणजेच परमात्म्याचं ज्ञान होय आत्मा आणि परमात्मा काही वेगळे नाही आपण सगळे जीवात्मा आहे पण पर परमात्मा परमात्मा आहे पण पर जीवात्म्याला परमात्मा समजण्याकरता महात्म्याची गरज आहे जीवाला परमात्मा समजण्याकरता पण पर महात्मा वैराग्य युक्त आणि भक्तियुक्त पाहिजे कारण त्याच्या अंगी वैराग्य नसेल तर तो, तो स्वतःचही अंतःकरण शुद्ध करू शकत नाही आणि आपलंही अंतःकरण शुद्ध करायला मदत करत नाही काही लोक विचारतात बा तुम्ही इतक्या दिवस राहिले म्हण काही धनप्राप्तीचे मंत्र घेतले की नाही महाराजांकडून <laughs> तर धन हे प्रारब्धावर अवलंबन आहे त्याच्याकरता मंत्राची गरज नाही आहे हरिप्राप्तीशी उपाय त्याने धरावे संतांचे पाय तेने साधती साधने तुटती भवाची बंधने हरीच्या प्राप्ती करता लोक इकडे आले पाहिजे पण या मधल्या काळामध्ये काय झालं लोक द्रव्य प्राप्ती करता गुरु करू लागले आणि त्यामुळे सगळे ब्रह्म घोटाळे झाले पहा तुम्ही सगळे संत कष्ट करून देवाचं नाव घेत होते असे काही श्रीमंत नव्हते हो नाथ महाराज सोडले तर बाकीचे सगळे संत गरिबी परिस्थितीत होते नाथ महाराज मात्र श्रीमंत असून वैराग्य युक्त होते नाथ महाराजांचे गुरु सगळ्यापेक्षा श्रीमंत होते जनार्दन स्वामी दौलादाबादच्या किल्ल्याचे मालक पण अंतःकरण भक्तियुक्त हो। नाथ महाराज शिष्य मिळाल्यावर जनार्दन स्वामी पत्नीला विसरून गेले होते एवढा जर हिरा मला मिळाला आहे तर मी आता या संसारातल्या गोष्टीकडे का पाहू इतकी आनंदित झाले होते पण ज्या जनार्दन स्वामींच्या जवळ नाथो नाथांचे आजोबा आणि आजी आले त्यांचं दुःख पाहून जनार्दन स्वामींनी एक पत्र लिहून दिलं की आता तो यात्रेला गेला आहे येता येता मी त्याला सांगितलं आहे जन्मभूमीचं दर्शन करून ये म्हणून नाथ महाराज हल्ली जे मंदिर बांधलेलं आहे इथे वडाचं झाड होतं आणि पहिलं पैठण तिकडे होतं जिथे रेडा बोलला तिथे तर या मंदिराच्या जागेवर पिंपळ पिंपळाचं झाड होतं नाथ महाराज तिथे थांबले यात्रेहून आल्यावर आजोबा आजीला कळालं की हा यात्रा करून आलाय तर जनार्दन स्वामीनं लिहून दिलेलं पत्र फक्त आजोबाने नाथांकडे दिलं हे जनार्दन स्वामीने तुझ्याकडे जे पत्र लिहिलं हो, वा, हे वाच नाथ महाराज म्हणे गुरु महाराजांचं पत्र आहे म्हणे हो डोक्याला लावलं काय लिहिलंय याच्यात म्हणे तू लग्न करावं संसार करावं पत्र ज्ञानेश्वरीत घातलं आणि आजोबाबरोबर चालले गेले म्हणे तू वाचलं नाही तुम्ही सांगितलं ना माझ्या गुरुनं लिहिलंय हे खरं आहे का खोटं मी तपासायला गरज नाही मला आणि मला माहिती आहे माझ्या गुरुची काय इच्छा असेल इतकं नाथ महाराजांचं वैभव होत म्हणजे एवढा मोठा हिरा ना जनार्दन स्वामीला सोडून द्यावा लागला पण ज्या वेळेस नाथ महाराजांनी हरिभक्ती केली आणि प्रखर वैराग्य काय वैराग्य होत तर गोदावरीच पाणी खांद्यावर आणून रांदण भरायचं आणि गरिबांना पाणी पाजायचं कथा प्रवचन कीर्तन करायची आणि समाजामध्ये ज्ञान द्यायचं भक्तीचा उदय करायचं असं नाथांचं कार्य चालू असताना एक दिवशी जनार्दन स्वामींनी ठरवलं की याच्याकडे यावं तर पूर्व दरवाजाने जेव्हा आले तेव्हा दत्त महाराज सांभाळ करत होते नाथ महाराजांचा जनार्दन स्वामी म्हणाले गुरु महाराज हे काय अरे म्हणाले तुझा हिरा आहे मग हिऱ्याला सांभाळायला मला राहावं लागतं असे संत कृपा आहे नाथ महाराज हिरा होते म्हणून दत्त महाराज हिऱ्याला सांभाळत होते कारण लोक आघात करायचे नाथांवर अनेक प्रकारचे स्वतःचा मुलगा सुद्धा अपमान करायचा तरी नाथ महाराज खंडित व्हायचे दत्त महाराजांनी दुरून पाहावं एवढा पोराने अपमान केला तरी दुःखी होत नाही हा धन्य आहे याच्या गुरुभक्तीला गुरुभक्ती करायचे जनार्दन स्वामीचे आणि प्रसन्न व्हायचे दत्त महाराज लक्ष द्या काय सांगतोय प्रमाण की वैराग्ययुक्त गुरु पाहिजे वैराग्य योगी शिवशूलपाणी सदा समाधी निजबोधवाणी उमा निवासा त्रिपुराकारीन तुझ मज शंभो मजकोणतारी म्हणून वैराग्ययुक्त गुरुची सेवा करा माणसाचा देह देहामध्ये अहंकार अजिबात नसावा त्याचा नाश केला पाहिजे वैराग्याने अहंकाराचा नाश होतो आता काय लोक करता की मी इतकं अग्नि साधन केलंय अमुक केलं असं मस्त लेटर छापून आणणार रे बोलायचं नाही काय केलंय ते एकशे आठ वेळा आंघोळ करायचो मी गंगेवर बोलायचं नाही ते आत्मचरित्र लिहिलं स्वामीजीने काहीच करायचं नाही ते आपोआप होत राहतं म्हणून त्यावेळेस माणसाला त्याच्या अंतरात्म्यामध्ये ज्ञान झाल्यानंतर परमात्म्याचं ज्ञान होणं काही निराळी गोष्ट आहे अर्जुना सूर्योदय झाल्यावर सूर्याच्या किरणाला पहावयाला काही वेगळे डोळे लागतात का, का? आत्मज्ञानाचा सूर्य उदय हा परमात्म्याच्या दर्जाचा सोहळा आत्मज्ञान आनंद सुख प्राप्त होते अर्जुना मनुष्याच्या मनुष्याचा केवळ देह म्हणजे मी हे अज्ञानाची भावना आहे परमात्मा परमात्म्याची माया असं आपल्याला करते की ती देहाला महत्त्व देते बाकीचे सामान्य माणसं आपलं शरीर म्हणजे आपण आहे या कल्पनेचा पिंगा घालवतात पण शरीर आपण नाही आपण आत्म्याचे कारक आहोत आत्मा आपला आश्रयदात आहे संसारात गुरफटलेले लोक अनेक प्रकारच्या शरीराच्या वैभवाला आपलं मानतात अर्जुना दुःखानं अज्ञानी माणस माझ्या मायेमुळे माझ्यामुळे सगळं सगळ्यांना सुख मिळतं असं म्हणतो मी केलं पण तसं नाही आहे ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने होतं तुम्ही वेडा वाकडा वागणारा मुलगा सुधरत तुमच्याकडून हे तीन कावर चांगले सुधारले त्याचं कारण त्यांचं नशीब चांगलं होतं याचं नशीब वाईट आहे तो, तो तुमच्याकडून जो तो ज्याच्या त्याच्या नशीबाने सुधारतो आणि जो तो ज्याच्या नशीबाने जगतो हे आपल्याला समजलं पाहिजे आपण कोणालाही जगवत नाही हे जेव्हा कळून जाईल तेव्हा तुमचा कोणाशी होणार नाही अर्जुना ज्याप्रमाणे दोरीतला साप दिसला की भ्रमरूप होतो त्याप्रमाणे मायेच्या युगानं मनुष्य भ्रमरूप होतो अर्जुना भ्रमनिर्माण करण्याची जहाबाज मायेची नवीन निर्माण झालेली जीवापुढे एका हातामध्ये संसार कल्पना आणि दुसऱ्या हातामध्ये भुसा अशी ही माया आहे ही सृष्टीमध्ये नाना प्रकारचं कार्य करते एका फुलामध्ये इतका सुगंध आणि दुसऱ्या फुलामध्ये दुर्गंध मायेची रचना कशी आहे एक फुल पहा काय आनंद देत पाहिल्याबरोबर आणि एक फुलाचा वास येतो तिथे बसता येत नाही आता तुम्ही ते झाडाला फुलं येताना ना ते झाडाने रोग होतो म्हणून तोडाने लावले गावामध्ये लोकांनी अरे काही झाडं घेऊन येत या काही रोगांचा प्रसार या झाडांमुळे होतो म्हणून ती आरडण्यातच पाहिजे पण आता ते एकतीस कोटी लावायचे मग काय करायचं तर काही लावा आता ते एकतीस कोटी आकडा शोधून कुठून काढला तर समाजाला भुलवायचं जितके ला आता ते कोटी झाडं निर्माण करावं तर लागतील ना आधी त्याच्याशिवाय शिवाय कशी काय लागतील आणि इतके निर्माण होतीलच कसे हा आमच्या पन्नास वर्षाच्या काळात लावू असं असतं तर ठीक आहे म्हणून अर्जुना ज्याप्रमाणे निजलेला मनुष्य जसा जागा झाला की त्याला स्वप्नातलं द्वैत नाहीसं होतं त्याप्रमाणे माणसाला सद्गुरू मिळाला की द्वैत नाच द्वैताची झाडणी गुरु ज्ञान त्या काहीचे कीर्तन घडेन आम्ही परमात्म्याच्या अद्वैतपणा संबंध जाणवतो परमात्म्याशिवाय दुसरं कुठे वास्तव्य नाही अर्जुना कापराला अग्नी लावला म्हणजे ज्याप्रमाणे थोड्या वेळातच कापूर अग्नी दोघी शिल्लक राहत नाही कापराच्या वाती उजळ्याच्या जोटी ठाईच समाप्ती झाली मोक्ष रेखे आला भाग्य निवटला साधूचा अंकिला हरिभक्त पाठीमागे कसली खून न ठेवता हे विश्व चोरून घेऊन गेला चोराचा तपास कुणाला लावता येणार आहे का एखादा मनुष्य हे सगळं विश्व चोरून घेऊन गेला तर त्या चोराचा तपास कसं काय लावतील आपणच शिल्लक राहणार नंतर तपास कोण करणार आहे परमात्म्याच्या चराचर व्याप्तीचं सगळं वर्णन करताना विश्व घेऊन जाणारा चोर पांडवांचा पाठीराखा द्रौपदीचा बंधू रुक्मिणीचा पती पाहता पाहता सूर्य तेजा समावून गेला अर्जुनाला वाटले की आपला सखा भगवान श्रीकृष्ण एकरूप झालो असं म्हणताबरोबर अर्जुन नामध्ये देव चालले गेले आणि अर्जुनाला वाटलं की देव हरवले मिळून देव आणि अर्जुन एक झाले भक्त आणि देव एक आजचा विषय फार मोठा होता संत समागमाची तातडी ज्या वेळा आपण संत समागम करू त्याच वेळा आता उद्या हृदयसागरामध्ये भगवंताला कसं पाहायचं आपल्या हृदयामध्ये देवाला कसं पाहायचं हे उद्याच्या सत्रात पाहू हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे, क्रिस्ण, 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 हरे कृष्ण भगवान की